एका शेंडगेच्या गाडीवर शेण फेकल्या गेलं, शेण फेकली, धमकीवर जायचं पोस्टर त्या ठिकाणी लावलं, याच्याकडे कसं? नाही, निवडणुकीमध्ये असे प्रकार घडायला मिळतात. काही वेळेला एखादा कार्यकर्ता उत्साहाच्या भरात काही करून जातो, परंतु त्याच्यामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतो आणि हे तेढ निर्माण करून लोकशाहीमध्ये आपल्याला पुढे जाता येत नाही. तुम्हाला अधिकार देत आहे, बाबासाहेबांची घटना आहे, मतदानाचा अधिकार आहे, तुम्ही त्याचा वापर करा. कुणाच्या विरोधात करायचं असेल तर निश्चित करा, परंतु असं जर घटना घडली तर एखादा समाज, एखादा गट असा नाराज होतो आणि याचं समर्थन कधीच कोणी करत नाही. कोणताही नेता असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, त्यांनी त्याचा प्रचार करावा, त्यांनी त्याचं काम करावं. जे आपल्याला अधिकार दिले आपण त्या अधिकाराचा वापर करावा. म्हणून याचं ना समर्थन कोणत्या पक्षाच्या नेत्याने केलेलं आहे, ना कधी ते करतील. आणि काही वेळेला अशा घटनांमुळं मोठा स्टंटसुद्धा निर्माण होतो, म्हणून हे घटना होऊ नये असं माझं मत आहे. संजय राऊत असं म्हटलं की अजितदादांना राजदूतवर दूध विकण्याची वेळ येऊ शकते. दूध विकणं हा मला वाटतं वाईट धंदा नाही. लाखो शेतकरी दुधाचा धंदा करतात आणि अशी वेळ आली तर त्यात काय वाईट वाटण्यासारखं नाही, परंतु ते दूध विकतील आणि हे शेण जमा करतील, फरक आहे ना. यांना शेण जमा करायला सुद्धा लोक ठेवणार नाही अशी यांची अवस्था आहे. म्हणून कुणाच्या व्यवसायावर तुम्ही असा टीका करू नका. खालच्या पातळीवर कितपर्यंत जायचं एकदा ठरवून घ्या. सर्व लाखो लोक जे आज दुधात धंदा करतायत त्यांना सांग आता अजितदादा दूध विकणार आहेत आणि मी शेण विकणार आहे. उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीकडे कसं? एक चांगला माणूस दिलेला, एक लक्षात घ्या, सरकारी वकील म्हणून त्यांनी, त्याला अनेक लोकांच्या धमक्या आल्या, पार अतिरेक्यापासूनच्या धमक्या त्यांना आल्या, दाऊद गँगच्या धमक्या आल्या, पण त्याला न डगमगता ह्या माणसांनी त्या लोकांवर कारवाई केलेली, कोर्टामध्ये प्रबळपणे बाजू मांडली. देश हित जपण्याचा जो प्रकार आहे तो संजय राऊतने पुरेपूर केला. हे संजय उज्ज्वल निकम म्हणून तर संजय राऊतचं तोंडात येतं घडीघडी. म्हणून उज्ज्वल निकम हा जो व्यक्ती आहे याच्याकडे पक्ष म्हणून न पाहता हा देशासाठी लढणारा एक लढवय आहे, म्हणून त्याच्यासाठी आता एक वेगळी लाट त्या मतदारसंघात तयार होणार. ज्याला स्ट्रॉंग उमेदवार ज्याला म्हणतात त्या उमेदवारच्या स्वरूपात उज्ज्वल निकमला उमेदवार दिली, मी त्यांचं सुद्धा आमच्यातर्फे मनापासून अभिनंदन करतो. मनोज जरांगे पाटलांच्या नावाने वापर करायचे, पाठिंबा दिला नाही दिला, परंतु आज मनोज जरांगे पाटील स्पेशल भूमिका मांडलेली विषय की मी कुणालाही पाठिंबा दिला नाही, कुणालाही विरोध केलेला नाही, मतदान कुणाला करायचं हे मी समाजाला अधिकार दिला, समाज जे करेल ते योग्य. बरोबर आहे ना, त्यांची भूमिका ही कधीच कोणत्याही पक्षाच्या किंवा राजकीय नेत्यांच्या विरोधात नाही. त्यांची भूमिका स्पष्ट होती. ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला किंवा मराठा समाजाच्या मुलांना ज्यांनी आजपर्यंत वाऱ्यावर सोडलं, मग त्याकडे जर एका बाजून जर पाहिले तर गेल्या 40 वर्षात मराठ्यांना आरक्षण कोणी दिलं नाही, तर त्यांच्या विरोधात सुद्धा आक्रोश असू शकतो. म्हणून त्यांनी जे स्टेटमेंट दिले की तुम्हाला अधिकार दिला त्या अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने करा, जो आपल्याबरोबर आहे, जो आपल्यासाठी काही करू शकतो, अशांच्या बाजूने राहायचं त्यांनी आव्हान केलं, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. म्हणून त्याच्या मनोज जरांगेच्या स्टेटमेंटला काही लोकांनी तोडून मोडून सत्ताधाऱ्याच्या विरोधात आहे का काय, मग जर असं जर मी जर म्हणलो की सत्ताधाऱ्यांनीच सर्व दिलं, जे विरोधीमध्ये आज आहेत त्यांनी 40 वर्ष झुंजवलं, तर ते अयोग्य नाही हे सर्व समाजसुद्धा जाणतो. म्हणून त्याला कशा पद्धतीने घ्यायचं हे मनोज जरांगेचे कार्यकर्ते जाणतात आणि समाजही जाणतो. म्हणून आता जे मतदान होईल ते निर्णायक मतदान होणार आहे आणि मला वाटतं निर्णायक मतदान करताना हा समाज विचारपूर्वक निर्णय मतदान करेल आणि त्याचा परिणाम या लोकसभेमध्ये दिसून येईल. नाशिकची उमेदवारी जाहीर झाली नाही, नाही आता काही नाही, ते सर्व आता ऍक्च्युअली काल संध्याकाळपर्यंतच उमेदवारी जाहीर होणार होती, पण मला वाटतं आता दुपारी आता शक्यता आहेत 1-2 तासांमध्ये ती उमेदवारी जाहीर होईल. आचारसंहितेच्या काळामध्ये असे रकमा सापडत असतात, जर ते गैरमार्गाचे असतील तर निश्चित त्यांच्यावर पोलीस कारवाई होते. आणि म्हणून पैशांचा जे हेरफेरीचा जो प्रकार आहे या आचारसंहितेच्या काळामध्ये उघडकीस येतात, आणि ज्या एखाद्या जर राजकीय पक्षाचे असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील. म्हणून आता
निवडणूक ही पैशाने नाही तर मनाने जिंकली पाहिजे, लोकांच्या मनामध्ये घर केलं पाहिजे, हा संदेश मला वाटतं लोकशाहीचा आहे. शशिकांत शिंदेचं शरद पवार, त्यांनी केलेले जे घोटाळे त्याचा हा गुन्हा आहे. ही पोलीस कारवाई हा भाग वेगळा आहे, निवडणूक हा भाग वेगळा आहे. तुम्ही काही लोक निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा कसा नोंद झाला असे जे काही बतावणी करतायत तसं नाही, हे प्रोसेसचा भाग आहे. म्हणून त्याच्यावर राजकारणाशी त्याला जोडू नका. जो चोर असेल पुरी चोरी केली पकडला गेला मग आता त्याला चोर म्हणूच नका, असं जर काही लोकांची भूमिका असेल मला वाटतं ती गैर आहे. जर काही नसन केलं तर त्यांना त्याच्यावर काही होणार नाही ना, पण चिंता त्याची नाही, चिंता यांना निवडणुकीची.